घन आणि इष्टिका चितीचे पृष्ठफळ. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये घन आणि इष्टिका चितीचे पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड क्यूबॉइड शिकणार आहोत. मानस आणि थॉमस काही वस्तू डब्यात भरायचा प्रयत्न करत आहेत. बघ मानस, मी घनाकृती डब्बा बनवणार आणि तू इष्टिका चिती आकाराचा डब्बा बनव. परंतु आपल्याला आपापले डबे बनवण्यासाठी किती पुठ्यांची आवश्यकता असेल? चल आपण गणिताच्या मदतीने या समस्येचे उत्तर शोधूया. अरे वा, याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. आपण मागील इयत्तेमध्ये घनाच्या पृष्ठफळाबद्दल शिकलो होतो. तुला त्याचे सूत्र लक्षात आहे का? अगदी. घनाच्या एकूण पृष्ठफळा टोटल सरफेस एरियाला त्याच्या कोणत्याही एका चौरसाकृती पृष्ठभागाचे क्षेत्रफळ एल वर्गला 6 गुणाकार करून माहीत केले जाऊ शकते, जेथे एल घनाच्या कोणत्याही बाजूची लांबी आहे आणि घनाच्या बाजूचे पृष्ठफळ लॅटरल सरफेस एरिया माहीत करण्यासाठी आपल्याला त्याच्या कोणत्याही एका पृष्ठभागाचे क्षेत्रफळ एल वर्गला 4 गुणाकार करूया. अगदी बरोबर. आणि माझ्या घन आकाराच्या डब्याच्या बाजूची लांबी 25 आहे, कारण आपल्याला घन आकाराचा डबा बनवायचा आहे. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पुठ्याचे क्षेत्रफळ माहीत करण्यासाठी आपल्याला याचे एकूण पृष्ठफळ काढावे लागेल. चल मी पटकन येथे एलच्या जागी माझ्या घन आकाराच्या डब्याची बाजूची लांबी 25 लिहून हे सोडवतो. बघ मानस, माझा घन आकाराचा डबा बनवण्यासाठी 3750 पुठ्याची आवश्यकता आहे. अरे वा थॉमस, आता माझी पाळी. आपण शिकलो आहोत की इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ टोटल सरफेस एरिया एल गुणिले बी, बी गुणिले एच आणि एच गुणिले एल च्या बेरजेला 2 गुणाकार केला तर माहीत केले जाऊ शकते, जेथे एल बी आणि एच क्रमशः इष्टिका चितीची लांबी, रुंदी आणि उंची आहे. आणि इष्टिका चितीच्या बाजूचे पृष्ठफळ लॅटरल सरफेस एरिया एल आणि बी च्या बेरजेला 2 × H ने गुणाकार करून माहीत केले जाऊ शकते. आपल्याला इष्टिका चिती आकाराचा डबा बनवण्यासाठी त्याच्या सर्व पृष्ठभागांची आवश्यकता आहे, त्यामुळे पुठ्याचे क्षेत्रफळ इष्टिका चितीच्या एकूण पृष्ठफळा इतके असेल. चल मी या सूत्रात आपल्या डब्याची लांबी 27 रुंदी 17 उंची 10 ला क्रमशः एल बी आणि एच च्या जागी लिहून हे सोडवतो. बघ थॉमस, माझ्या इष्टिका चिती आकाराच्या डब्यासाठी आपल्याला 1798 पुठ्याची आवश्यकता आहे. चला आता आपण परत जाऊन आपापले डबे बनवण्यासाठी पुठ्ठा विकत घेऊ आणि पटकन डबे बनवूया. दोन्ही मित्रांनी मिळून पुठ्ठा खरेदी केला आणि आपापले डबे बनवून त्यामध्ये विखुरलेल्या वस्तू भरून ठेवल्या. या व्हिडिओमध्ये आज आपण घन आणि इष्टिका चितीचे पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड क्यूबॉइड चा अभ्यास केला. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहणार आहोत.